नमस्कार माझे नाव विषा दीपक मस्के राहणार डाळिंब तालुका दौंड जिल्हा पुणे आज आमच्या गावामध्ये दिनांक पाच नोव्हेंबर रोजी उरुळी कांचन बँक ऑफ इंडियाचे ब्रांचचे मॅनेजर तसेच इतर कर्मचारी वर्ग आले होते व त्यांनी आमच्या गावामध्ये वित्तीय समावेशन सशक्तीकरण कॅम्पचे आयोजीकरण केले होते आज या कॅम्प साठी गावचे सरपंच उपसरपंच तसेच सर्व गटांचे पदाधिकारी व सी आर पी उपस्थित होत्या तसेच गावातील महिलांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता या कॅम्प मध्ये अटल पेन्शन योजना जीवन ज्योती विमा व लोन संबंधित माहिती सांगितली या लोनच्या माध्यमातून आम्हा महिलांना कर्ज उपलब्ध होऊ शकतं याबद्दल कर्ज उपलब्ध झाल्यामुळे आम्ही मोठमोठे व्यवसाय करू शकतो व महिला त्यांच्या त्यांच्या पायावर उभे राहू शकतात तसेच मुलांस आमच्या मुलांसाठी शिक्षणासाठी लोन उपलब्ध होऊ शकते त्यामुळे मुलांचं शिक्षण देखील मोठ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं महिलांचा व आमच्या मुलांचा विकास व्हावा यासाठी बँक ऑफ इंडियाने आम्हाला मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन केले तसेच आम्हाला भविष्यासाठी त्यांची खूप मदतही झाली त्याबद्दल आम्ही बँक ऑफ इंडियाचे आभार मानतो मी, मी दीक्षा विठ्ठल मस्के राहणार डाळिंब तालुका दौंड जिल्हा पुणे आम्ही माऊली स्वयंसहायताच्या समूहातून महिलांच्या कार्य विकासासाठी कार्य करत असतो हा गट आम्ही महिलांच्या विकासासाठी केलेला आहे महिलांनी सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी आणि एकजुटीनं काम करण्यासाठी आणि कधी कुणाला आर्थिक गरज पडली तर आम्ही दोन रुपये टक्क्यांनी कर्ज देतो आम्ही बचत गटामार्फत महिलांसाठी ब्युटी पार्लरचे कोल्स स्टेर टेलरिंग अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय ह्याचे सगळे आम्ही प्रशिक्षण घेतो बँक ऑफ इंडिया आम्हाला महिलांना आर्थिक सहकार्य करते आम्हाला जेव्हा हो कधी अडचण असेल किंवा काही व्यवसाय करायचा असेल तर बँक ऑफ इंडियाचा आम्हाला कर्ज देऊन सहकार्य करते आम्ही बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सांगतोय की न मुलांनी शिकलं पाहिजे शिक्षण घेऊन सगळ्यांच्या पुढं गेलं पाहिजे महिलांचा स्विकास झाला पाहिजे महिलांना आता महिला कशा घरी असतात त्याच्यामुळं बचत गटाच्या माध्यमातून तरी महिला एकत्र येऊन सगळ्या काहीतरी उद्योगधंदे असं नाही का करतात त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही हे कार्य करतो प्रत्येक गावामध्ये मा महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून विकास करावा स्वतःचा सगळ्या महिलांचा आणि बँकेकडून कर्ज घेऊन आर्थिक सहकार्य बँक देते तेव्हा सगळ्यांनी आपला विकास करावा धन्यवाद